खासदार अमोल कोल्हे यांचा कोरोना संदर्भात जनजागृती करणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मास्क संदर्भात गैरसमज पाळू नका. मास्क पेक्षाही प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक असून हातांची स्वच्छता ठेवणं या संदर्भामध्ये या व्हिडिओ मधून जनजागृती करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या काळात मास्कचं पेव फुटलंय, हो ना? बरं, सगळीकडे मास्क उपलब्ध सुद्धा नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मास्क सगळ्यांसाठी नाही. मास्क वापरणं त्यांनाच बंधनकारक आहे ज्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं दिसून येतात. चुकीच्या पद्धतीनं मास्क वापरण्याचे तोटेच अधिक होऊ शकतात. शिवाय आपण मास्क घातला म्हणजे आपल्याला काहीच होणार नाही हा एक खोटा दिलासा मिळू शकतो, आणि त्यामुळं आपण प्रतिबंधात्मक उपाय नीटपणे करत नाही. मास्क निरोगी व्यक्तींसाठी नाहीत. मास्क पेक्षा इतर प्रतिबंधात्मक उपाय जास्त फायदेशीर आहेत. कोरोनाला घाबरू नका, परंतु जागरूक राहा. हात धुवा, हात धुवा, हात धुवा, असे धुवा तसे धुवा. ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा येऊ द्या, पण हात धुण्याचा मात्र कंटाळा करू नका. अत्यंत सोपी आणि साधी पद्धत आहे हात धुण्याची. त्यासाठी सुमन एम हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हे चाललं पाहिजे. एस सरळ, यू उलट, एम मूठ, ए अंगठा, एन नख, एम मनगट. कोरोनापासून वाचण्याचा हा सगळ्यात साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कोरोनाला घाबरू नका, पण जागरूक राहा.